नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। बारामतीत BMW कारच्या अपघातात गेला एकाचा बळी। बारामती तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल। बारामतीत अपघाताचे सत्र सुरू आहे। याचे कारण म्हणजे अतिशय वेगाने बेफिकीरपणे वाहन चालवून एखाद्याचा जीव जाईल याची पर्वा न करता वाहने चालवित असल्याचे अनेक ठिकाणी पाहावयास मिळते आहे। अशीच एक घटना बारामती MIDC येथे घडली। बारामती तालुका पोलीस स्टेशनला भांदवी कलम 304(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 658/2023 भांदवी कलम 304(2), 279, 337, 438, 427 मोटर वाहन कायदा कलम 134, 184 नुसार नवनीत सिंग देसवाल रहाणे RSI अपार्टमेंट मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे MIDC बारामती जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून फिर्याद अनिल सुभाष पवार वय वर्ष 34 धंदा शेती रहाणे बाबासाहेब नगर पोखरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांनी दिली। 10 सप्टेंबर 2023 रोजी MIDC पियाजो कंपनी समोर बारामती या ठिकाणी झालेल्या अपघातात यातील फिर्यादीचा भाऊ सुनील सुभाष पवार वय वर्ष 32 हा मालुसरे वस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे येथून ऐश्वर्या अलाइड फूड्स कंपनी MIDC बारामती जिल्हा पुणे येथे कामावरती जात असताना पांढऱ्या रंगाच्या BMW कारवरील चालक नामे नवनीत सिंग देसवाल रहाणे RSI अपार्टमेंट मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे MIDC बारामती जिल्हा पुणे याने त्याच्या ताब्यावरील कार गाडी हय गईने अविचाराने भरधाव वेगाने आणि बेदकरपणे आपली गाडी चालवल्याने अपघात झाल्यास समोरच्या गाडीवरील जीव जाईल याची जाणीव असताना देखील कार जाणीवपूर्वक चालवून भाऊ सुनील सुभाष पवार याच्या मृत्यूस आणि मोटार सायकलला पाठीमागून धडक देऊन अपघात करून चालक याने जखमीस कोणत्याही प्रकारची मदत न पुरवता मोटार सायकल नंबर MH 39 CA 1651 चे नुकसान करून सदर बाबत पोलीस स्टेशनला माहिती न देता पळून गेला। अमलदार पोसई माळी यांनी गुन्हा दाखल केला असून PSI DB लेंडवे हे तपास करीत आहे। साक्षर इंडिया न्यूज लाइव्ह साठी माधव झगडे बारामती। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।